दिव्यास फाउंडेशनच्या वतीनं बोले मोरिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि याच कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं मुलं आणि मुली उपस्थित होते. यामध्ये सर्व लहान मुलांनी सुंदर अशा पर्यावरणपूरक शाळू मातीच्या टेरा कॉटनच्या गणेश मूर्त्या तयार केलेल्या होत्या. लोकांपर्यंत पर्यावरणमुक्त संदेश पोहोचवण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. याच कार्यक्रमाला अमृता फडणवीस, अभिनेता सलमान खान आणि विवेक फणसाळकर उपस्थित होते. प्योरिटी नहीं होगी किसी यू नो फेस्टिवल में और मान्यता में तो फिर वो क्या होगा. मिलावट मिलावट का थोड़ी का आप गणेश बना सकते हो. इट हैज टू बी वेरी प्योर गणेश ताकि वो जब जाए यू नो जब विसर्जन हो जाए तो एकदम आराम से मेल्ट हो जाए. बेसिकली मी कचरा करना नहीं पानी मी डिनर पर नहीं कचरा करना. मुलं आत आहेत आणि या सगळ्या मुलांनी सुंदर सुंदर इको फ्रेंडली शाडू मातीच्या टेराकोटाच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत गणेशजीच्या. कारण आपला 7 सप्टेंबरला गणेशोत्सव आहे तो साजरा करण्यासाठी या मूर्त्या ज्या ठेवलेल्या आहेत त्यांचं इनॉग्युरेशन होणार आहे आणि ते झाल्यावर जे लोक आले ते त्या मूर्त्या घेऊन जाऊ शकतात आणि आपल्या घरी त्याची स्थापना करू शकतात. ह्यामुळे एक मेसेज जाईल असं आम्हाला नक्की ठाऊक आहे की हो आपल्याला आपले हे सगळे सण वार साजरा तर करायचेच आहे. बच्चे बोले मोरिया हा अतिशय स्तुत्य उपक्रम दिव्यज फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मुंबई पोलीस त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका सपोर्ट करत आहे. मुलांना लहानपणापासूनच गणेश भक्ती जशी आवश्यक आहे तशीच मला असं वाटतं स्वच्छता भक्ती पर्यावरण भक्ती ही देखील तितकीच आवश्यक आहे. आणि या उपक्रमाद्वारे स्वच्छतेचं प्रेम आणि पर्यावरणाचं प्रेम आपल्या मुलांच्या मनामध्ये आपण रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत.